नमस्कार, मी सुवर्णा जोशी. राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज वाढ होताना दिसतीये. सांगलीमध्ये कोरोनाचे 12 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत. सांगलीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 23 झाली आहे. हे सगळे 23 एकाच कुटुंबातले आहेत, हे महत्वाचं. राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 147 जाऊन पोहोचलाय. आज दिवसभरात 22 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. इस्लामपूरमध्ये, सांगली जिल्ह्यात नाही, फक्त इस्लामपूरमध्ये परदेशात जाऊन आलेले एका कुटुंबातील 4 जण पॉझिटिव्ह निघाली, त्यानंतर 5 जण निघाली, त्यात 3 जणांची परत भर पडली. आणि आज या सगळ्यांची संपर्क असणाऱ्या 25 जणांना आम्ही वेगळं काढलेलं होतं, क्वारंटाईन केलेलं होतं. त्यांचे काल रात्री स्वॅब्स पाठवले पुण्याला, त्यामध्ये 12 जण पॉझिटिव्ह निघाले. आणि एक गंभीर आहे पण एक दिलासा त्यातल्या त्यात असा आहे की एकाच कुटुंबात जे मूळ परदेशात जाऊन आले त्यांचा संसर्ग झालेले घरातल्याच लोकांची यात संख्या जास्त आहे, त्यामुळे आता आम्ही पूर्ण काळजी घेतलेली आहे. सांगलीतल्या इस्लामपुरातले हे सगळे 23 बाधित आहेत अशी स्पष्टता जयंत पाटलांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी लागू झालेली आहे. या काळात आता मजुरांचे मोठे हाल होत आहेत, त्यामुळे हाताला काम नसल्यामुळे मजूर आता त्यांच्या मूळ गावी पायी प्रवास करत निघालेले आहेत. अनवाणी शेकडो किलोमीटरचा प्रवास त्यांना करावा लागतोय आणि ते गावी जात आहेत. नाशिक पुणे महामार्गावर मजुरांचे लोंढेच्या लोंढे पायी प्रवास करताना बघायला मिळत आहेत. काम बंद झालंय, त्यामुळे आता मजुरांनी करायचं काय असा प्रश्न त्यांना पडलाय. मजुरांनी आता गावी जाणंच शेवटचा पर्याय त्यांच्याकडे उरलेला आहे, त्यामुळे मिळेल ते वाहन किंवा मग पायी चालत जाणं त्यांनी पत्करलेलं आहे. कुठून आलात पायी पायी? कधीपासून? परवा दिवशीपासून. कुठे? सांगली तालुक्यात आहे. आता कुठे पोहोचलात? काय आता आळे फाट्याच्या पुढं. अजून किती किलोमीटर गाव आहे? अजून 100-105 जास्त लांब आहे. जेवणाची नाश्त्याची काय सोय झाली? जेवणाची नाश्त्याची काय नाही झाली. या रस्त्याने मोठ्या प्रमाणामध्ये मालवाहतूक गाड्यांची ये जा सुरू झालेली आहे. त्याचबरोबर परराज्यामधील किंवा आपल्या राज्यातील सीमावर्ती भागातील ज्या तालुके आहे या ठिकाणचे खूप मोठ्या प्रमाणात मजुरीसाठी असलेले पुणे या भागाकडे नारायणगाव पुणे या भागात असलेले मजूर या ठिकाणी पायी जात आहे. त्या मजुरांना कुठलीही सोय नसल्यामुळं आम्ही येणाऱ्या मजुरांपैकी चाचपणी करून 2-2, 5-5 समूहामध्ये त्यांना गाडीमध्ये बसून या मालवाहू ट्रकमधून पुढे पाठवत आहोत. तर कोरोनामुळे सध्या सगळीकडेच भीतीपोटी मजूर आणि घरापासून दूर राहणारी लोकं आपल्या गावाकडे निघाली आहेत. कर्नाटकमधील मजूर गावाकडे निघालेत, त्यामुळे इंदापूरजवळच्या टोलनाक्याजवळ सध्या शेकडो मजूर अडकून पडलेले आहेत. कोरोनामुळे जिल्हाबंदी करण्यात आलेली आहे, त्यामुळे मजुरांना आता गावाकडे जाणं सुद्धा अडचणीचं ठरू लागलंय. संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाची दहशत बसलेली आहे आणि राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने जिल्हाबंदीचा आदेश काढला. जिल्हाबंदीच्या आदेशाचा फटकारा आता शहरातील मजुरांना बसायला लागलेला आहे. खरं तर पुण्या मुंबईवरून जे मजूर जास्तीत जास्त बांधकाम व्यवसायावरती करणारे मजूर जे की मजूर कर्नाटकच्या बाउंड्रीमध्ये राहतात आणि आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर सरहद्दीवरती कर्नाटकमधील गुलबर्ग्यातील 2 टेम्पो अडवलेले आहेत पोलिसांनी आणि त्यांना जिल्हाबंदी केलेली आणि जिल्ह्यातून पुढे जाऊन देत नाहीत. आपण पाहू शकतो की हा टेम्पो गुलबर्ग्याला निघाला होता. हा टेम्पो काल संध्याकाळी 7:30 मुंबईवरून निघाला आणि मुंबईवरून निघालेला हे टेम्पो सकाळी 10:30 दरम्यान इंदापूर येथील टोलनाक्यावरती आला. लहान लहान मुलं आहेत, खरं तर लहान लहान मुलं आहेत, वयोवृद्ध आहेत, बाया माणसं आहेत, खचाखच भरलेला टेम्पो आहे. आणि ह्या लोकांची आता अशी अवस्था झाली की ह्यांना कुठं हॉटेल उघडं नाही, पाणी प्यायला जागा नाही, कोण पाणी द्यायला तयार नाही आणि कोण अन्नसुद्धा द्यायला तयार नाही. आता जवळजवळ 3-4 तास ही लोकं इंदापूरच्या ह्या टोलनाक्यावरती उभसून आहेत. आणि मग ह्या लोकांची व्यवस्था काय? आज प्रशासनाने जर ह्या लोकांची व्यवस्था केली तर ह्या लोकांचा प्रश्न मिटेल. आज अशी अवस्था झाली ह्या राज्यामध्ये की गावातल्या लोकांना गावातला माणूस घ्यायला तयार नाही, राज्यातला माणूस जिल्ह्यात घ्यायला तयार नाही. मग नेमकं ह्या लोकांनी जायचं कुठं? हा गंभीर प्रश्न आहे. प्रशासनाने याच्यावरती नक्कीच काहीतरी तोडगा काढावा आणि ह्या लोकांची व्यवस्था करावी अशी सर्वसाधारणतः मागणी या मजुरांमधून होत आहे. मधुकर गलांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर.
कोरोनाचा वाढता प्रसार थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे, त्यातच एक धक्कादायक प्रकार समोर येतोय. वाशिममध्ये एका ट्रकमध्ये तब्बल 70 ते 80 मजुरांना कोंबलं गेलं होतं आणि नेलं जात होतं. वाशिम जिल्ह्यातल्या हैदराबाद अकोला या महामार्गावरील राजगाच्या चेकपोस्टवर वाहन तपासणी केली असता हा प्रकार समोर आला. मूळचे राजस्थानचे असलेले मुंबईतील मजूर त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी पायीच निघाले. सध्या कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले, त्यामुळे या ठिकाणी मजुरांना कामच उरलेलं नाही आहे. त्यामुळे इथल्या कामगारांना आता त्यांच्या मूळ गावी जाण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. या सगळ्याविषयी त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी. लॉकडाऊन के बीच मजदूर, दिहाड़ी मजदूर जो होते हैं, उनका पलायन जारी है. मुंबई में भी अगर आप देखें तो कई लोग इसी तरह से सड़कों पर चलते हुए जो है वो आगे की तरफ बढ़ रहे हैं. ये दहिसर चेक नाका है और दहिसर चेक नाका के आगे ये लोग बढ़ते हुए आपको दिखाई पड़ेंगे. इन्हीं लोगों से पूछते हैं, आप लोग कहाँ जा रहे हैं? सर, हम राजस्थान के हैं. सर, तो राजस्थान जा रहे हैं? हाँ सर. पैदल? हाँ सर. क्यों, किसी तरह का बंदोबस्त नहीं किया गया? नहीं, या फिर बंदोबस्त नहीं सर, खाने पीने का. हम चाय वाले हैं, चाय की नौकरी करने वाले हैं. हमारे पास धंधा पानी दूसरा है नहीं कुछ. कोई रात दिन मेहनत करके हमारे पास पैसा था, उतना टाइम हमने का धंधा किया तो पैसा भी नहीं है और फिर खाना भी नहीं है, तो हम फिर आगे करें तो क्या करें? हम लोग को दूसरा, हमारा कोई भी राशन कार्ड भी नहीं है. अच्छा, एक बात बताओ बेटा, आपकी उम्र कितनी है? मेरा 20. 20 साल के हो. क्या करते हो? अपना काम करते हो. क्या काम करते हो? चाय की दुकान पे. और फिर अभी राजस्थान जा रहे हो पैदल? तो खाने का वो वादा हो गया ना यार, पैसे भी नहीं, क्या करेगा. तो पैदल कब तक पहुंचोगे? यहाँ पे भी देखें, सामान क्या क्या लिया है और इस दौरान खाने पीने का किस तरह? बिस्किट वही है सर, पानी का बोतल है, खाने का बिस्किट वगैरह. हम लोग 8 दिन से ऐसे बैठे हुए सब, ये भी क्या करेंगे बैठे भी. वही हम लोग जा रहे हैं, अभी चल के पैदल जा रहे हैं. अगर आप दूसरी तरफ देखें तो इसी तरह से लोग अपने सामानों को लेकर, हाथ में जो भी खाने पीने का जो भी थोड़ा बहुत सामान मिलता है उसे लेकर इसी तरह से जो है बाहर की तरफ, यानी कहा जाए कि राजस्थान की तरफ जाने के लिए निकले हुए हैं. और इस वक्त दहिसर चेकनाका क्रॉस करके आगे इसी तरह की कतारें जो है वो अलग अलग झुंडों में चल रही हैं. दूसरी तरफ देखें तो यहाँ पर आपको दिखाई पड़ेगा कि ये पूरा चेकनाका पूरी तरह से सील बंद किया गया हुआ है, लेकिन छोटे छोटे ग्रुप्स में कई लोग यहाँ पर जो है वो आपको एक पूरे झुंड में आते हुए दिखाई पड़ेंगे. ये वो लोग हैं जो मुंबई में दिहाड़ी मजदूरी करते हैं, चाय की दुकानें लगाते हैं, रोज़ का जो है खाने पीने का एक अपना जरिया ढूंढते हैं, लेकिन रहने की एक पूरा बंदोबस्त ढूंढते हैं. लेकिन कहीं ना कहीं अब जब लॉकडाउन हुआ है तो रहने खाने पीने की समस्याएं जो पैदा हुई हैं उसके मद्देनज़र परेशानियां बढ़ी हुई हैं. फिलहाल जो है लॉकडाउन के बीच इस तरह से जो गरीब तबके के लोग हैं उनका यहां से पलायन जारी है. सड़क के जरिए जो है, हाईवे के जरिए लगे हुए रास्ते से ये लोग चले जा रहे हैं. और कहीं ना कहीं मुसीबतें इनके लिए अभी तक बनी हुई हैं कि अगर राजस्थान के रहने वाले हैं, गुजरात के रहने वाले हैं, तो ये पहुंचेंगे कैसे इस दरमियान, वो रुकेंगे कहां, खाने पीने का बंदोबस्त क्या होगा, ये किसी भी मजदूर को पता नहीं है. और कहीं ना कहीं यही उनके लिए परेशानी का सबब बना हुआ है. कैमरा पर्सन आतिश के साथ आशीष सिंह, न्यूज 18 इंडिया. नवी मुंबईत अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रवासी वाहतूक सुरू आहे. संचारबंदी असताना नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. केळीचं पान टेम्पोला बांधून केळीच्या पानांची निर्यात करत असल्याचा बनाव करण्यात आला. टेम्पोची तपासणी केली असता त्यात 5 प्रवासी आढळून आले. मुंबईवरून आपल्या मूळ गावी हे कुटुंब जात होतं. कळंबोली वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. ठाणे ग्रामीण पोलिसांनी अत्यावश्यक सामानाची वाहतूक करण्याच्या नावाखाली प्रवासी नेणाऱ्या एका मिनी ट्रकलाही पकडलंय. या ट्रकमधून 40 पेक्षा जास्त जण प्रवास करत होते. मुंबई अहमदाबाद रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली.
जुन्नर तालुक्यातील 19,000 लोकांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे आणि याबाबत प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. जुन्नर महसूल विभाग आणि आरोग्य विभाग यांची सकाळी बैठक घेण्यात आली. दुपारी प्रत्यक्षात घर टू घर जाऊन पुण्या मुंबईतून आलेल्या नागरिकांच्या हातावर विलगीकरणाचे शिक्के मारण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे. या लोकांवरती आपली जी तालुका स्तरीय कमिटी आहे ज्यामध्ये कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन आहे. लॉकडाऊनच्या तिसऱ्या दिवशी अनेक खासगी वाहनं घराबाहेर पडली, त्यामुळे मुंबईत बाहेर पडणाऱ्या वाशी टोल नाक्यावर मोठी गर्दी झाली. वाशी टोल नाक्यावर प्रवासाच्या गर्दीनं अत्यावश्यक सेवेच्या गाड्याही अडकून पडत आहेत. पोलिसांच्या प्रशासनाच्या विनंतीनंतर सुद्धा मुंबईतून बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या कमी होत नाही आहे. वाशी टोल नाक्यावर जाम झाला, त्यामुळे पोलिसांकडून नागरिकांची शहरात परतवणी सुरू झाली. मुलुंड टोल नाक्यावरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. कारणाशिवाय कोणी फिरत नाही ना, यासाठी पोलिसांकडून काटेकोर तपासणी करून वाहनांना सोडलं जात आहे. वाशी टोल नाक्यावरच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप भुजबळ यांनी. मी आता उभा आहे वाशीच्या खाडीपुलावरती. इथून आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की मुंबईतून काही वाहनांनी गर्दी केलेली आहे वाशी टोल नाक्यावरती आणि वाशी टोल नाक्याच्या वरून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पोलिसांनी मोठ्या प्रमाणात वाहनांची नाकेबंदी केलेली आहे आणि पोलीस वाहनांना पुढे जाऊ देत नाही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, देशाचे मुख्यमंत्री असतील उद्धव ठाकरे, त्याचबरोबर सरकारी यंत्रणा नागरिकांना आवाहन करते की तुम्ही घराबाहेर पडू नका, पण नागरिक मात्र काही ऐकताना दिसत नाही आहेत. त्यामुळं नाईलाजानं पोलिसांनी इथं अशी नाकाबंदी करून ठेवलेली आहे आणि पोलीस नागरिकांना परत पुन्हा माघारी मुंबईमध्ये पाठवत आहेत. हे एक चित्र आता आपल्याला वाशीच्या टोल नाक्यावर पाहायला मिळते. नागरिकांनी सतर्क राहिलं पाहिजे, त्याचबरोबर गावाकडे जायची गडबड नाही केली पाहिजे, शहरामध्ये थांबलं पाहिजे, घरात सुरक्षित राहिलं पाहिजे आणि जे अत्यावश्यक सेवा पुरवणारे लोक आहेत, डॉक्टर्स आहेत, पोलीस आहेत, त्याचबरोबर फळं आणि भाज्याची वाहतूक करणारी मंडळी आहेत, व्यापारी असतील, या लोकांना त्रास न देता मुंबईची सगळी व्यवस्था सुरळीत ठेवणं आता गरजेचं आहे आणि नागरिकांनी घराबाहेर न पडता प्रशासन आणि पोलिसांना सहयोग करणं अत्यावश्यक आहे. हे आपण बघू शकता वाशीच्या टोल नाक्यावरती कशा पद्धतीनं वाहनांची लाईन लागलेली आहे. सजग नागरिक म्हणजे घरात राहणं आणि सजग नागरिकांनी कोरोनाला हरवण्यासाठी घरात राहून देशाला सहकार्य करणं हेच आत्ता गरजेचं आहे. संदीप भुजबळ, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई, वाशिपूर. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांना संचारबंदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक सेवांमध्ये येणारी दुकानं उघडी ठेवण्यात आलेली आहेत. दुकानांसमोर 2 ग्राहकांमध्ये 1 मीटरचं अंतर राहील अशा पट्ट्या आखण्यात याव्यात असे स्पष्ट आदेश प्रशासनाने देऊन सुद्धा दुकानदार मात्र याकडे कानाडोळा करतायत. आडते आणि व्यापाऱ्यांना पहाटे 5 ते 8 वाजेपर्यंत भाजीपाला लिलावाला परवानगी देण्यात आलेली आहे. तर वेळेव्यतिरिक्त इतर कोणत्याही वेळी जर व्यक्ती आढळून आली तर त्याला पोलीस कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुकशुकाट बघायला मिळाला. सोशल डिस्टन्सिंग राखत मुंबई महापालिकेची बैठक आज पार पडली. मास्कचा वापर करून स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीवर भाजपनं मात्र बहिष्कार टाकला होता. अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक इथल्या सहकारी सोसायटी आणि धान्य वितरकांनी शिस्तबद्ध पद्धतीनं नियोजन करून धान्य वाटप केलं, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन केलं, चौकोनात उभं राहत नागरिकांनी सुद्धा सहकार्य केलं आणि रेशन खरेदी केली. ही दृश्य शहरातल्या अनेक लोकांच्या डोळ्यात अंजन घालणारी आहेत. अकोले भागामध्ये जर असं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे, नियमांचं उल्लंघन केलं जात नाही आहे, तर आपली जबाबदारी अधिक वाढते. घरात रहा असं वारंवार आवाहन करूनही अनेकांकडून त्याला हरताळ फासला जातोय. काही जण तर उन्हाळ्याची सुटी पडल्यासारखा आनंद साजरा करत आहेत. अशातच काही उत्साही मुलांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला. ही मुलं चक्क विहिरीत पोहण्याचा आनंद लुटत होती, मग काय पोलिसांनी अचानक या ठिकाणावर धडक घातली आणि सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. एक फक्त
आज मला खरंच खूप समाधान वाटतंय. काल एक गर्भवती महिला प्रसूतीच्या वेदनानं तडफडत असताना तेलंगणा सीमेवर तिला रोखण्यात आलं होतं. आपण तात्काळ बातमी चालवली आणि मी स्वतः जे व्यक्तिगत प्रयत्न केले यातून अखेर तेलंगणा पोलिसांनी तिची रुग्णवाहिका जाऊ दिली. रात्री 11 वाजता या गर्भवती महिलेची मंचेरियाल या खाजगी रुग्णालयामध्ये प्रसूती झाली. शस्त्रक्रिया होऊन एका गोड मुलीला तिनं जन्म दिला. आई आणि बाळ दोघेही चांगले आहेत हे मनोगत व्यक्त केलेलं आहे आमचे प्रतिनिधी, ज्यांनी या महिलेची रुग्णवाहिका रोखली म्हटल्यावर तातडीने प्रयत्न केले. न्यूज 18 लोकमतने प्रयत्न केले, तिथल्या स्थानिक पोलिसांना फोन करण्यात आला, अधिकाऱ्यांना फोन करण्यात आला, राजकारण्यांना फोन करण्यात आला. एकनाथ शिंदेंनी सुद्धा या सगळ्यामध्ये लगेचच सहकार्य केलं. तिला सीमा उघडण्यात आली, तिला रुग्णालयात पोचतं करण्यात आलं आणि तिने काल रात्री एका गोंडस बाळाला जन्म दिला. तिने न्यूज 18 लोकमतचे आभार मानले. जेव्हा आमचे प्रतिनिधी महेश तिवारी तिच्यापर्यंत पोहोचले तेव्हा तिने न्यूज 18 लोकमतचे आभार मानले आणि त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी ही चांगली बातमी किंवा हे जे मनोगत आमच्याकडे आमच्या सगळ्या टीम मेंबर्सकडे व्यक्त केलं. दररोज 20 लाख गरजू लोकांपर्यंत अन्नधान्य आणि शिधा पोहोचवण्याचा निर्धार महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीनं केला आहे. राज्यातील सगळ्या आमदार खासदारांशी राज्यातले प्रमुख नेते आणि केंद्रीय मंत्र्यांनी संवाद साधला. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा समावेश होता. नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी देण्यात आलेली आहे. या सगळ्या लोकांना आपल्याला आहे त्या ठिकाणी शिधा द्यावी लागेल, त्यांची जेवणाची व्यवस्था करावी लागेल, त्यांची औषधाची व्यवस्था करावी लागेल. आणि आम्ही आज हा निर्णय केला भारतीय जनता पार्टी म्हणून 20 लाख लोकांची व्यवस्था अन्नधान्याची, शिधेची आणि औषधांची आम्ही करतो. पण राज्य सरकारच्या माध्यमातून देखील या व्यवस्था आपल्याला कराव्या लागतील. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया. पण आवाहन, घरी रहा, सुरक्षित रहा. हिंदुजाच्या आजूबाजूच्या 5 किलोमीटर परिसर पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. कुणीही 5 किलोमीटर परिसरामध्ये जाणार नाही असे निर्देश दिले गेलेले आहेत. काल रात्री एका डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता, त्यामुळे तिथल्या परिसरात आता कुणाला ये जा करू दिली जात नाही आहे. पूर्णपणे तो परिसर वाहतुकीकरता बंद करण्यात आलेला आहे. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आपल्या संपर्कात आहेत. स्वाती, काय अपडेट सांगा? खरं तर नुकताच पालिकेचा हा निर्णय घेतलेला आहे की हिंदुजा रुग्णालयाचा 5 किलोमीटरचा पूर्ण परिसर क्वार्डन ऑफ करण्यात येईल. याचाच अर्थ असा आहे की तिथे आता जी काही थोडीफार वाहनांची ये जा होते ती पण पूर्णपणे बंद होईल. आणि विशेषतः काल रात्री एक जे सैफीमध्ये सर्जन म्हणून काम करणारे डॉक्टर होते त्यांचा काल मृत्यू झाला, काल रात्री उशिरा. तो हिंदुजातच झाला होता. आणि यानंतर मग पालिकेनं हे पाऊल उचललेलं आहे. वॉर्ड ऑफिसरना तसे आदेश देण्यात आलेले आहेत आणि हा परिसर पूर्ण बंद केला जाईल जेणेकरून तिथे कुणी जाणार नाही. आणि विशेषतः जे जे काही संपर्कात येण्याची शक्यता असलेले सगळे लोक आहेत त्यांची पूर्णपणे कसून चौकशी होईल. याचाच अर्थ असा घ्यायचा का की कुठे ना तरी कम्युनिटी स्प्रेडची भीती वाटते पालिकेला आणि म्हणून हा सगळी खबरदारी घेतली जाते. खरं तर ही सगळी खबरदारीची उपाययोजना आहे. आणि त्यातच सुवर्ण आणखी एक ब्रेकिंग आहे की मुंबईमध्ये आत्ताच म्हणजे 9 नवे कोरोनाग्रस्त आढळल्याचं पालिकेनं जाहीर केलेलं आहे. ज्याच्यापैकी 3 महिला आहेत तर 6 पुरुष आहेत. आणि 3 जणांना कुर्ला भागामध्ये ऍडमिट करण्यात आलेलं आहे तर 6 जणांना कस्तुरबामध्ये भरती करण्यात आलेलं आहे. सध्या पालिकेचे जे रुग्णालय आहे त्याच्यामध्ये जे एकूणच भरती पेशंट आहेत संशयितसह ते साधारणतः 209 जण सध्या उपचार घेत आहेत संशयितांसह. त्यामुळे ही खूप मोठी गोष्ट आहे की अशा पद्धतीनं आता पूर्ण क्वार्डन ऑफ केलं जाते. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सुवर्णा जी खूप त्याच्याकडे खूप सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे की दादरचा होलसेल जे भाजी मार्केट आहे, फळ मार्केट आहे, ते आता विखुरलं जाणार आहे. पालिकेनं काही वेळातच हे घोषित होईल की सोमय्या ग्राउंड किंवा आणखी छोट्या छोट्या ठिकाणी अशा पद्धतीनं हे जे भाजीवाले एकत्र नाशिक किंवा या तत्सम भागात येतात त्यांना वेगवेगळं केलं जाणार आहे जेणेकरून दादरला येणारी जी सकाळी हजारोंची गर्दी असते ती कमी होईल. म्हणजे जीवनावश्यक वस्तूंसाठी भाजी विकत घ्यावं लागतंय.
नक्की स्वाती, आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया, नव्याने मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. स्वाती, हिंदुजाच्या आजूबाजूचा 5 किलोमीटरचा परिसर पूर्णपणे वाहतुकीकरता बंद करण्यात आलाय, पण त्यानंतर अत्यंत महत्वाची बातमी तू सांगितलीस की अजून रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे, त्याच्याविषयी पुन्हा एकदा स्पष्ट करशील का आपल्या प्रेक्षकांकरता, हे संशयित रुग्ण आहेत की कोरोना बाधित रुग्ण आहेत? नाही, आज जो पालिकेचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यानुसार मुंबईमध्ये आज नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आलेले आहेत. ही गोष्ट आपण जरा खरं तर लोकांना सांगूया, मुंबईमध्ये अशी लॅब आहे की जिकडे अनेक ठिकाणावरनं सॅम्पल्स येतात आणि या सॅम्पलचा रिपोर्ट आल्यावर पालिका ते आमचे रुग्ण म्हणून घोषित करत नाही. जे फक्त मुंबईमध्ये ऍडमिट आहेत आणि त्यांचे सॅम्पल्स पाठवलेले आहेत, त्यांचेच हे रिपोर्ट येत असतो आणि त्याच्यावरून ज्याच्यामध्ये 9 जण जे आहेत ते एकूणच आढळलेले आहेत, ज्याच्यात 3 महिला 6 पुरुष आहेत. तर याच्यापैकी 3 जण कुर्ला भाभा तर 6 जण कस्तुरबामध्ये दाखल करण्यात आले. म्हणजे याचा अर्थ असा आहे की काल जो 77 आकडा होता तो आज मुंबईमध्ये 86 इतका झालेला आहे आणि एकूणच मुंबईमध्ये 5 मृत्यू झालेत. तर सध्या मुंबईमध्ये संशयित रुग्णांसह 209 कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल आहेत. एकूणच ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून मुंबईकरांनी ऐकणं गरजेचं आहे, समजून घेणं गरजेचं आहे. ही जी आपण आता आकडेवारी सांगतो सुवर्ण, त्याच्यामधले UAE आणि USA मधून आलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेले 3 अशी एकूण ही आकडेवारी आहे आणि या आकडेवारीकडे नीट लक्ष देता येईल. दुसरी महत्वाची गोष्ट, राज्य सरकार आणि मुंबई यांच्याकडनं जो आकडेवारी येते त्याच्यात कुठेतरी ताळमेळ दिसत नाहीये सुवर्ण. तर कालही 15 मुंबईचे पॉझिटिव्ह होते, ते राज्य सरकारच्या रिपोर्टमध्ये आढळले नाहीत किंवा सांगितले गेले नाहीत. आजही जे 9 मुंबईचे पॉझिटिव्ह आहेत त्यांनाही कुठे लिस्टमध्ये इन्क्लूड केलं गेलं नाहीये. त्यामुळे राज्य सरकार आणि पालिकेनं एक समन्वय करत एक योग्य आकडेवारी जाहीर करावी किंवा कळवावं, जेणेकरून कन्फ्युजन होणार नाहीये. पण या आकडेवारी बाबत मुंबईतला कुठलंही कन्फ्युजन नाहीये. सध्या मुंबईमध्ये 9 कोरोना पॉझिटिव्ह आढळले हे कन्फर्म आहे आणि हे लॅबच्या नुकत्याच आलेल्या रिपोर्टवरून आहे. त्याच्यापैकी मुंबई उपनगरातले एकूण 7 जण आहेत, एक गुजरातचा, एक ठाण्याचा आणि वसईचे, असे हे 9 पेशंट सध्या मुंबईमध्ये उपचार घेत आहेत. सुवर्ण नक्की. स्वाती, धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल. पण आपण सुद्धा वार्तांकनाकरता मुंबईभर फिरता आहात, आपण आपली व्हिडिओ जर्नलिस्टची काळजी घ्या. हा एक महत्वाचा रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचतोय, महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचतीये. मुंबईमध्ये 9 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेले आहेत. आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी ही माहिती दिली आहे. यामध्ये 3 महिला आहेत आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. 6 कस्तुरबा आणि 3 कुलाब्यातले रुग्ण आहेत. हे कोरोनाग्रस्त, कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत. आणि जसं अत्यंत महत्वाची माहिती जसं आमच्या प्रतिनिधी देत होत्या की राज्यातून, राज्य सरकारकडून जो आकडा येतो आहे कोरोनाबाधित रुग्णांचा, त्यात आणि मुंबईमधून येणाऱ्या कोरोनाग्रस्त बाधितांच्या आकड्यामध्ये ताळमेळ जमलेला बघायला मिळत नाही आणि त्यामुळे भीतीचं वातावरण अधिक पसरू शकतं, याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतो आहोत. अजून काही ताज्या बातम्यांसह काही क्षणात भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. घरी रहा, सुरक्षित रहा, काळजी घ्या.